निमंत्रणावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केलाय. तसंच कोरोना काळात भूमिपूजन केलं जात असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी हुसेन दलवाई यांच्याशी केलेली खास बातचीत. आपल्या सोबत त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आहेत हुसेन दलवाईजी. मला एक सांगा की शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे की राम मंदिर बांधून ह्या कोरोना जाणार आहे का, कसं पाहते आपल्याकडे? असं आहे की ते त्यांचा राम मंदिराच्या बांधणीला विरोध नाही आहे, पण त्याचा आता करोनाच्या संबंधामध्ये इतकं सगळं असताना प्रधानमंत्रीच तिथे गेले, म्हणजे तुम्ही सगळं जी काय ही लावलेले आहेत, नियम लावलेले आहेत, फिजिकल डिस्टन्स आहे, ते सगळे तुम्हीच मोडता असा त्याचा अर्थ आहे. आणि मुख्य म्हणजे करोनाच्या संबंधामध्ये काय, चीनच्या आक्रमणा संबंधात काय, इथल्या बेकारी संबंधात काय, प्रवासी संबंध कामगारांच्या संबंधात काय, सरकार एकदम अपयशी ठरलेलं आहे त्याच्यावर जे लक्ष दिलं पाहिजे. आज अर्थव्यवस्था ही 5-6% खाली गेलेली आहे. अशा अवस्थेमध्ये ह्या सगळ्या ह्याच्यापासून लक्ष ही करणं, लक्ष वेधून वेगवेगळ्या ठिकाणी नेणं यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत, दुसरं काय नाही. रामाच्या मंदिराला कुणाचाही विरोध नाही, ते आता तो इश्यू संपलेला आहे कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय सगळ्यांनी मान्य केला आहे. त्याच्या संबंधामध्ये कुठेही आता वादाचा मुद्दा राहिलेला आहे, निर्विवादपणे ते मंदिर झालं पाहिजे याच्यात काही शंका नाही. माझा एक प्रश्न आहे की मंदिर झालं पाहिजे आणि ते त्याचं उद्घाटन जर प्रधानमंत्र्यांना करायचं असेल तर ते करू शकतात. पंडित जवाहरलाल नेहरू ह्याच्या मंदिराच्या उद्घाटनाला गेले नव्हते गुजरातमध्ये, तर त्या संबंधातही फार वाद केला गेला की तुम्ही असं म्हणाला त्यांनी जाणं चांगलं की नाही चांगलं बोललं. माझा काही त्या संबंधात वाद नाही आहे, त्यांना जायचं असेल तर ते जाऊ शकतात. प्रश्न फक्त हे सगळे प्रश्नांच्या संबंधामध्ये एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला रामाचा सगळ्यात मोठा जर भक्त कोणी होते तर महात्मा गांधी, ज्यांना गोळी मारल्यावर सुद्धा ते हे राम म्हणाले आणि नंतर त्यांनी श्वास सोडला. आणि राम राज्याची त्याची कल्पना होती आणि राम राज्याची कल्पना हे घेतात का, नवा भारत बोलतात. तो नेहरूंनी चालू केला खरं म्हणजे नवा भारत. तो राम मंदिराचं भूमिपूजन करून राम राज्य येईल का असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलाय. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.